खोक्याचं घाणेरडं राजकारण सध्या सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला, याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढत आहोत. आम्ही मोदी आणि शहा यांच्याशी लढतो आहोत. भाजपनं जेव्हा खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतल्या, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भूमिकेनंतर दिली आहे. महाराष्ट्र में पाव रखने नहीं दूंगा, जनता को आह्वान किया था उनको पाव मत रखने देना, यहाँ जो महाराष्ट्र के दुश्मन है. अब ऐसे अचानक क्या चमत्कार साक्षात्कार हो गया वो आप उनसे ही जाकर पूछना चाहिए भाई. आप अचानक पलटी मारकर ये महाराष्ट्र के दुश्मनों को सपोर्ट कर रहे हो तो आप जनता को क्या बताओगे, कारण क्या है उसके पीछे, कौन सी फाइल खोली है? वॉशिंग मशीन नहीं, वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया? लेकिन ठीक है, उनकी पार्टी है, अच्छा हुआ कि खुलकर समर्थन दिया. कभी कभी ऐसा होता है कि आप उम्मीदवार खड़े करो, वोट खाओ, ये राजनीति नहीं है, लेकिन जनता महाराष्ट्र की, उन्हें मालूम है सब कुछ, देख लेंगे. मराठी मध्ये सांगाल, ज्या प्रकारे बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला असं म्हणत त्यांनी एक प्रकारे वेगळी भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांना सांगतायत की आता विधानसभेची तयारी करा. असं आहे की हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे, महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे खोक्याचं, त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे. महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय, सगळ्यांना माहिती आहे, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, बरं का, महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात, त्याची उत्तर त्यांनीच द्यायची. की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला? याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील. म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं. त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्व. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत. मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील, आम्ही शरणागती पत्करणार नाही. तुमचं नाव घेतात म्हणजे त्यांनी सांगितलं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जरी बोलत असतील तर त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी भाजप सोबत राहिले? आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिलो नाही. एक, इंदूरदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून केलेली ती युती होती. ती 25 वर्ष चालली. पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या. आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे. जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणार असतील, तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात, तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकत्र येऊ. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, काय नेमकं झालं असेल जेणेकरून अशा प्रकारे पाठिंबा देऊ नका असं म्हणणं आहे? राजकीय व्यभिचाराला पाठिंबा म्हणजे विसंगती दिसून येते का? राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे, राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात हे
हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून, भाषणातून, लेखनातून समजून घेतलं पाहिजे. आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत. ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत. राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय. त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? मला असं वाटत नाही. पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणं हा व्यभिचार नाही का? मग त्याच व्यभिचाराचा व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं आहे. हा त्यांचा निर्णय आहे, त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे. काय घडलं असेल, काय घडलं असेल, आता असं आहे न घेता, म्हणजे आता असं आहे की अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा अनेक नावं अशी आहेत ज्यांनी बिनशर्त अनकंडिशनल भाजपबरोबर जायचं मान्य केलं. ठीक आहे, ते मंत्री झाले, अमुक झाले, तमुक झाले, आणि ते का गेले? ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे. ते कोणाच्या दबावाखाली गेले, कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले, तर मला असं वाटत नाही की यांचं तसं झालं असेल. पण जे गेले भाजपबरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे. आणि असा व्यभिचारी पार्टीबरोबर, अशा व्यभिचारी पार्टीबरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही. आम्ही त्यापासून दूर आहोत. त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय बोलू त्याच्यावर. बघा, आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो ना. ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये, त्यांना कोणी झुकवू शकत नाही, त्यांना कोणी नमवू शकत नाही.